नमस्कार सर्व बंधु भगिनींना सादर नमस्कार। जबलपूर यांचे तर्फे मी डॉक्टर राजेंद्र डोळके आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। ओळख संतांची या मालिके अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील मोहपा या गावी होऊन गेलेले संत श्री तुकाराम स्वामी महाराज यांची आज आपल्याला ओळख करून घ्यायची आहे। महाराष्ट्रभूमी ही संत वास्तव्याने पावन झाली आहे, त्यातही विदर्भ हे तर संत वास्तव्याच्या दृष्टीने विशेष वैशिष्ट्यपूर्ण। मराठीचे आद्य कवी विवेक सिंधुकर्ते मुकुंदराज हे आंबोऱ्याचे म्हणजे विदर्भाचेच। मानवाव पंथाचे श्री गोविंद प्रभू हेही रिद्धीपूरचे म्हणजे विदर्भाचे। शेगावचे गजानन महाराज, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, चंद्रपूरचे निकालस महाराज, कारंजा येथील नृसिंह सरस्वती महाराज इत्यादी कितीतरी नावे सांगावी। नागपूर प्रांत ही तर संतांची खाणच आहे। या प्रांतात संत वास्तव्याची व सत्पुरुषांची परंपरा अव्याहतपणे सुरू आहे। डोकेबुवा, गजानन तात्या साल्पेकर, शफी बाबा, सावंगीचे भैयाजी महाराज, ताजुद्दीन बाबा, धापे कोलबाजी महाराज, काटोलचे श्री पुरुषोत्तम महाराज जडी, माधवनाथ महाराज, मोतीबाबा जामदार, अल्लीमिया, आडकूजी महाराज, रामटेकचे रामानंद स्वामी, उमरेडचे राजा महाराज कोष्टी व लाटणे महाराज, रामटेकचेच परमानंद स्वामी, नागपूरचे गोपाळबुवा ठमके, गणोबाजी वाडीवाले व सदाशिव अयाचितबुवा, मांढळचे मारुती महाराज, कोहीचे रुखडपुरी महाराज, पारडसिंगाच्या सती अनुसया माता, खाप्याचे श्री पतिराम महाराज इत्यादी कितीतरी नावे सांगावी। पुरुषांनी स्वतःच्या आचरणाने उत्तम पुरुषाचे आदर्श निर्माण केले व उपदेशाने ईश्वर भक्तीची गोडी निर्माण करून सामान्य जनांना सन्मार्ग आचरण्याची प्रेरणा दिली। नागपूर प्रांतातील मोहपा या ठिकाणी होऊन गेलेले असेच एक सत्पुरुष स्वामी तुकाराम महाराज यांच्याबद्दलची माहिती थोडक्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी पाहावयाची आहे। मोहपा हे गाव नागपूरच्या पश्चिमेस 25 मैलांवर असून नागपूर कळमेश्वर धापेवाडा मोहपा हा एक व नागपूर कळमेश्वर कोवळी मोहपा असे दोन मार्ग या ठिकाणी जाण्याकरता आहेत। पूर्वी हे गाव सावनेर तहसिलीत होते, आता कळमेश्वर तहसिलीत आहे। साधारणत 10,000 लोकसंख्या या गावची असावी। याच्या आजूबाजूला धापेवाडा, पूर्वीचे धर्मपुरी, आता याला विदर्भाचे पंढरपूर म्हणून समजले जाते, काटोल, प्राचीन काळातील चंद्रहास्य राजाचे कुंतलपूर, आदासा, विदर्भाच्या अष्टविनायकांपैकी एक, सावनेर, प्राचीन काळातील सारस्वतपूर इत्यादी ऐतिहासिक व धार्मिक स्थळे आहेत। इसाबाई देवीचे अत्यंत जागृत देवालय या ठिकाणी आहे। तुकाराम महाराजांप्रमाणेच सच्चिदानंद स्वामी नावाचे थोर सत्पुरुष तुकारामांच्याही थोड्या अगोदरच्या काळात या ठिकाणी होऊन गेले। गावाच्या मधून मधुगंगा अथवा मधुकल्याणी नावाची नदी वाहते। त्या नदीच्या एका तीराला सच्चिदानंदाचे निवासस्थान तर दुसऱ्या तीराला तुकारामांचे निवासस्थान आहे। सच्चिदानंदांना कृष्णाचा अवतार समजल्यामुळे ह्या भागाला माधवपूर तर तुकाराम स्वामींना रामा त्या भागाला श्रीरामपूर म्हणून संबोधत। पूर्वीपासून येथे मोठा बैलबाजार भरतो। नागपूर भागातील दूर दूरचे लोक या ठिकाणी बैल खरेदी विक्रीसाठी येत असून विदर्भात येथील बैलबाजार फार प्रसिद्ध आहे।
मोहप्याला फार प्राचीन काळी मधुबन अथवा मधुपुरी म्हणत, कारण या ठिकाणी फार पूर्वी घनदाट असे जंगल असून तिथे मध विपुल प्रमाणात मिळत असे. मधुपुरी महात्म्य या ग्रंथात मधुपुरी नाव पडण्याचा मोठा मनोरंजक इतिहास आलेला आहे. या नगरीला सत्ययुगापासूनचा प्राचीन इतिहास आहे. येथे दंडकारण्य असून जवळच रामगिरी नावाचा विशाल पर्वत आहे. या ठिकाणी भगवान रामचंद्राने सिंधुसुराचा वध केला. श्रीरामाचे पदस्पर्श या ठिकाणी झालेले असल्यामुळे हा भाग अतिशय पावन समजला जातो. पुढे द्वापर युगात कृष्ण जन्म झाला. बाळ जन्मल्याबरोबर त्याला मधु चाटवतात असा शास्त्र नियम आहे. परंतु बाळाला चाखण्याकरता मधु कुठे मिळेना. गरुडाला ही गोष्ट कळली. तोही भगवत होता. मध देण्याच्या निमित्ताने आपल्याला दर्शन घडेल असे वाटून तो मधाच्या शोधार्थ शोधत शोधत तो रेवाखंडाच्या दक्षिणेस असलेल्या या घनघोर अरण्यात आला. तेथे त्याला एका मोठ्या अश्वत्थ वृक्षावर मधाचे भले मोठे मोळ आढळले. परंतु मध घेण्यास त्याला पात्र मिळेना. शोधाशोध करता जवळच रामचंद्र ऋषी तप करताना त्याला आढळले. त्यांना सर्व वृत्तांत कथन करून त्यांचे जवळचा कमंडलू देण्याची विनंती केली. त्यांनी गरुडाला आनंदाने कमंडलू दिला. गरुडाने त्यात मधु घेतले व तो कमंडलू गोकुळात आणला. बाळाचे मधुचाटण झाले. अत्यंत कष्टसाध्य असे हे कृत्य केल्याबद्दल ब्रह्मदेवाने गरुडाला आशीर्वाद दिला. जेथून तू हे मध आणले तेथे ब्रह्मानंद राहील. कलियुगात तेथे एक नगरी राहून त्याचे नाव मधुपुरी असेल. भगवंताची या नगरीवर विशेष मर्जी राहील. साक्षात रामकृष्ण या ठिकाणी अवतार घेतील. या ठिकाणी असलेल्या नदीला मधुगंगा अथवा मधुकल्याणी हे नाव राहील व यात स्नान केल्यास मोठमोठ्या पापांचा नाश होईल. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाप्रमाणे पुढे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने सच्चिदानंदाच्या रूपात व प्रभू रामाने तुकारामांच्या रूपात अवतार घेऊन तो आशीर्वाद खरा ठरविला. अशा रामावतार समजल्या गेलेले थोर सत्पुरुष श्री तुकाराम स्वामी यांचे चरित्र थोडक्यात आपल्याला पाहायचे आहे. प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यांनी यांच्याविषयी आपल्या सूक्तिरत्नावली या ग्रंथात म्हटले आहे. भगवन मूर्ती वसती मोहपा गावात जे तुकाराम तत्पद वंदुनी भावे होईल भलताही तो नकाराम. असे गौरवोद्गार काढले आहेत. महाराजांचा काळ इसवी सन 1816 ते 1883 असा आहे. यांचे उपनाम तांबुळी होते. त्यांचे वडील कृष्णाजी पंत हे कौंडिण्य गोत्री कण्वशाखीय ब्राह्मण तांबुळी घराण्यातील मूळ पुरुष नाग जोशी हे होत. त्यांचा पुत्र गोम जोशी, त्यांचा पुत्र विठ्ठल पंत, त्यांचा पुत्र कृष्णाजी पंत व त्यांचा पुत्र श्री तुकाराम महाराज. कृष्णाजी पंतांना कावेरी नावाची अतिशय साध्वी आणि पतिव्रता अशी पत्नी होती. धर्मकार्यात ती सदैव कृष्णाजी पंतांना सोबत करायची. दोघेही सदा हरिनामात मग्न असायचे. धंदा शेतीचा होता आणि चरितार्थाचाही प्रश्न नव्हता. अशा प्रकारे प्रपंच आणि परमार्थ यांची उत्तम सांगड घातल्या जात होती. तरी पण या सुखी दाम्पत्याला एक कायम चिंता होती. त्यांना मूल नव्हते. मूल होत तर होते परंतु ते वाचत नव्हते. कावेरीबाईंना 6 मुले झाली परंतु त्यापैकी कुणीही वाचले नाही. त्यामुळे आपले आयुष्य ते उदास मनस्थितीत घालवत होते. एकदा कावेरीबाई शेजारी गेली असता शेजारीन म्हणाली,
तू पुत्रासाठी ज्या तुकाई भवानीला आपले दैवत मानते तिला नमस्कार। तुकाई भवानीची भक्ती आणि श्रद्धापूर्वक अंतःकरणाने साधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। शेजारणीचे बोलणे ऐकून कावेरीबाईंना अतिशय संतोष झाला। आनंदाच्या भरात ती घरी परतली। घरी आल्या आल्याच तिने आपले म्हणणे पतीस सांगितले। ती म्हणाली, आपल्या गावची तुकाई देवी प्रख्यात असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते अशी तिची ख्याती आहे। तुमची जर आज्ञा होईल तर मीही तुकाई देवीला नमस्कार करते। देवीच्या आशीर्वादाने मी निश्चितच पुत्रवती होईन। तिचे हे बोलणे ऐकल्यानंतर कृष्णाजी पंतांच्या मनात विचार आला की जर मी हिला नाही म्हटले तर ही निश्चितच दुःखी होईल आणि पुत्राच्या आशेने तशीच झुरत राहणार। त्यामुळे तिची तीव्र इच्छा आणि अर्ज पाहून कृष्णाजींनी तिला होकार दिला। मात्र हेही बजावले की पुत्र झाला नाही तरीही मनात कसलीही भावना ठेवू नकोस। पतीची आज्ञा मिळताच कावेरीचा आनंद गगनात माविनासा झाला। त्या आज्ञेला वेद वचन मानून ती तुकाईच्या देवळात गेली। देवीला साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाली, हे तुकाई माते, तू माझी इच्छा पूर्ण कर, मला पुत्र दे। मला जर पुत्र झाला तर मी त्याला तुझे नाव देईन। याप्रमाणे प्रार्थना करून ती घरी पडली। त्यानंतर यथाशीघ्र कावेरी गरोदर राहिली। तिच्या गरोदरपणाच्या काळात दोघांनाही अनेक शुभसंकेत मिळायला लागले। कोणीतरी दिव्य पुरुष आपल्या उदरी येणार असे स्वप्न दृष्टांत पडू लागले। गरोदरपणात कावेरीबाई अत्यंत तेजपुंज दिसायला लागल्या। त्यांचे तेज पाहून बघणारे साहजिकच दिपून जात। मैत्रिणी ज्यावेळी तिच्याकडे डोहाळ्यांची चौकशी करीत त्यावेळी ती मला कसलेच डोहाळे नाहीत असे उत्तर देई। साहजिकच आहे, प्रत्यक्ष परमात्मा तिच्या उदरात वाढत असताना त्या परमात्म्याचे डोहाळे हे क्षुद्र जीव ते काय पुरविणार। असो, कावेरीचे 9 महिने भरले आणि तिने केलेल्या भक्तीस फळ आले। वैशाख शुद्ध सप्तमी शके 1738 1816 या दिवशी कृष्णाजी पंत आणि कावेरीबाई या दाम्पत्यास पुत्ररत्न झाले। तुकाई देवीचा प्रसाद म्हणून बाळाचे नाव तुकाराम ठेवले। तुकारामात बालपणापासूनच वैराग्य होते। रामनामाचा त्याला सदैव ध्यास असायचा। सदैव हातात दगड घेऊन ते टाळ म्हणून वाजवीत। दगडांचे देव मांडून त्यात राम कल्पून सवंगड्यांसह त्याची पूजा करत ते नेहमी खेळत। त्यांच्या या कृतीची काही जण चेष्टा करीत, परंतु तुकारामांना त्याची फिकीर नसे। भजनात तंद्री लागली की सभोवतालच्या वातावरणाचीही त्याला शुद्ध नसायची। एकांतपणाची त्याला फार आवड। घरीदारी आल्या गेल्यांचा त्रास होतो म्हणून तुका नदीकिनारी जाऊन बसायचा। मधुगंगेतरी मौनव्रत घेऊन बसावे। नदीच्या पात्रात भगवत भजनात तंद्री लागली की त्याला पाण्याच्या पातळीचेही भान नसायचे। एकदा मधुगंगेला फारसे पाणी नसताना तुका नदीच्या मध्यावर एका दगडावर नामस्मरणाकरिता बसला। रात्रभरात नदीला पूर येऊन तुकाच्या डोक्यावरूनही पाण्याची पातळी वाढली तरी तुकाला त्याचे भान नव्हते। पूर ओसरल्यानंतर तुका ज्या स्थितीत भगवत भजनाला बसला होता त्याच स्थितीत त्याचे दर्शन लोकांना झाले। वयाच्या 7व्या वर्षी ज्येष्ठ शुद्ध पंचमी शके 1745 पित्याने तुकारामाचा व्रतबंध यथाशक्ती पार पडला।
मुंज झाल्यानंतर स्नान संध्या मंत्राचा जप इत्यादी आलेच, परंतु तुकाचे यात बिलकुल लक्ष लागेना। तो संध्या करायला नाहीच म्हणायचा, त्याचा आपला एकच छंद टाळगोटे घेऊन रामनामात लीन होणे। विद्याभ्यासातही त्याचे लक्ष नव्हते। तुकारामाचे अशा प्रकारचे वर्तन पाहून त्याचे अमरावती जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे राहणारे त्याचे मामा श्री लक्ष्मणपंत उपाध्ये यांनी त्याला आपल्याकडे शिक्षणासाठी नेले। परंतु तेथेही तीच स्थिती, शेवटी मामाने हात टेकले आणि त्याला मोप्याला परत आणून सोडले। हळूहळू तुकारामातील ईश्वरी अंशाची लोकांना जाणीव व्हायला लागली। त्याच्या अलौकिक लीलांनी गावकरी चकित होत, आपल्या परोपकारी आणि समाज कल्याणकारक कृत्यांमुळे गावकरी त्यांच्याकडे एक साक्षात्कारी सत्पुरुष म्हणून पाहायला लागले। पुरुष मग तो साक्षात्कारी का असेना, त्याला गुरुशिवाय पर्याय नाही। गुरुशिवाय मुक्तीचा मार्ग सुगम होत नाही। रामकृष्णादी ईश्वरावतारांना देखील कैवल्यपद प्राप्त करून घेण्याकरिता गुरुसेवा करावी लागली होती। अशी वस्तुस्थिती असताना स्वामींना गुरुप्राप्तीची तळमळ लागली असल्यास त्यात नवलते कसले। भजनात रामाकडे ते नित्य प्रार्थना करीत, रामा मला गुरुसेवा घडू दे, गुरुपदाचे दर्शन मला लवकरात लवकर घडू दे। स्वामींची ही प्रार्थना प्रभूंच्या कानी जाऊन त्यांनी तुकारामांना दृष्टांत दिला की प्रत्यक्ष शिवरूप असलेले एदलाबादचे संतश्रेष्ठ लिंगनाथ येथे येऊन तुला गुरुपदेश करील। ठरल्याप्रमाणे स्वामी लिंगनाथ एदलाबादहून निघाले। मजल दर मजल करीत ते मोप्याला पोचले। त्यावेळी स्वामी नेहमीप्रमाणे नदीत बसून गोटे घेऊन भजन करीत होते। लिंगनाथ त्यांचे जवळ गेले। तुकारामांनी त्यांना पाहताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। गुरुमंत्र देण्याचा कार्यक्रम यथास्थित पार पडला। ज्या लिंगनाथ महाराजांकडून तुकाराम स्वामींना अनुग्रह मिळाला, त्यांची पूर्वपरंपरा फार थोर आहे। प्रत्यक्ष आदिनाथापासून हा पंथ उदयास आलेला म्हणून यास नाथपंथ म्हणतात। याची परंपरा पुढील प्रमाणे आहे। आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, देवचुडामणी, गुंडेनाथ, नारायणनाथ, लिंगनाथ, तुकाराम स्वामी इत्यादी। आधीच जीवनमुक्त असलेले स्वामी उपदेश घेतल्यानंतर अधिकच जीवनमुक्त झाले। ईश्वर भक्तीशिवाय कशातच त्यांचे लक्ष लागत नव्हते। त्यांना आपल्या अंगावरील वस्त्राचीही शुद्ध राहत नसे, पुढे पुढे तर त्यांना विदेही स्थिती प्राप्त झाली होती। अंगावर वस्त्र नाही, खाण्याची परवा नाही, कोठेही शौचास बसावे, नदीत 8-8 दिवस पडून राहावे अशी त्यांची अवस्था झाली। भागवतात शुकाचार्याने राजा परीक्षितास जडभरताचे जे वर्णन ऐकविले, ते वर्णन डोळ्यासमोर आणले की महाराजांची आकृती डोळ्यासमोर आली समजा। स्वामींच्या वडिलांच्या निधनाने आणखीनच भर पडली। शके 1755 मध्ये पित्याचे व त्यानंतर वर्षभराने मातेचे निधन झाले। स्वामी उदास झाले। त्यांनी तीर्थयात्रा करण्याचे ठरविले। त्यानंतर स्वामींनी आदासा, नाशिक, पंढरपूर येथे तीर्थयात्रा केल्या। 12 वर्षानंतर ते स्वगृही परतले। ते जेथे जेथे जात तेथे तेथे भक्तगण त्यांच्या भोवती गोळा होत, त्यांना भजनाचा कीर्तनाचा आग्रह केला जाई। स्वामींचा आवाज उत्तम होता, त्यांचे कीर्तन रसभरित व्हायचे। त्यांच्यामध्ये कवित्व प्रतिभाही उच्च दर्जाची होती।
त्यांनी केलेली अनेक पदे उपलब्ध झाली आहेत, त्यापैकी फक्त दोन येथे देतो. विश्वाची ही पीडा लागो माझ्या अंगी, सुख सर्व जगी होऊनि राहो. लटक्या या देहाचा कासियासी लोभ, सुख सर्व जग होऊनि राहो. सुखी होऊनि या लागो तुझी भक्ती, भक्तीपाशी मुक्ती देवराया. भक्ती आणि मुक्ती दोन्ही तुझे पायी, ठाव मज देई तुका म्हणे. या पदात श्री तुकाराम स्वामींनी सर्व जग सुखी व्हावे अशी कामना व्यक्त केली असून भक्तीपाशी मुक्ती असते आणि या दोनही ईश्वराच्या चरणांजवळ असतात असे सांगितले आहे. सर्व जग सुखी होण्याकरिता विश्वातला सर्व त्रास अशी परसुखाकरिता आत्मक्लेशाची भावनाही त्यांनी सुरुवातीला व्यक्त केली आहे. व देह क्षणभंगूर असल्यामुळे त्याचा लोभ कशाला असा प्रश्न विचारून जगाच्या सुखाकरिता देहाचा त्यागही केला पाहिजे असाही आशय व्यक्तविला आहे. दुसरे पद, आलासी करुणी कृपा सख्या गा आलासी करुणी कृपा, त्रिभुवन भुवन द्विपा द्विपा गा निज विस्मरणे होऊनि पडलो, भवतम निबिड कृपा सख्या गा आलासी करुणी कृपा. चिद्घन चिद्रूप कवळुनी या मज घेऊनी सगुण रूपा, आलासी करुणी कृपा. देवनी या मज अनुभव ऐसा निजसुख आत्मरूपा, पतित पावन म्हणवनी केला पावन पतित तुका सख्या गा आलासी करुणी कृपा. ईश्वराच्या सगुण रूपाला उद्देशून व त्या रूपाने मनुष्याचा कसा उद्धार होतो याला अनुलक्षून तुकाराम स्वामींनी हे आत्मानुभवयुक्त पद लिहिले आहे. ते म्हणतात, आत्मा म्हणजे काय याचे विस्मरण होऊन मी प्रपंचरूपी अंधकाराच्या खोल विहिरीत पडलो होतो, पण देवा तू सगुण रूप घेऊन मला आपल्याजवळ कवळले आणि ऐसा चैतन्यदायक अनुभव देऊन तू मला आत्मरूपाची ओळख पटविलीस व आत्मानंद दिलास. मी पतित असतानाही तू मला पावन करून घेतलेस. एके दिवशी स्वामींनी संन्यासाश्रम स्वीकारण्याचा निश्चय केला. संन्यासाश्रम हा आयुष्यातला चौथा म्हणजे शेवटला आश्रम. जीवनातील सर्व आसक्तींचा त्याग करून परब्रह्मप्राप्तीची प्रार्थना या आश्रमात करायची असते. स्वामींचा हा निर्णय ऐकून गावकऱ्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. काहींनी विरोधही दर्शविला, परंतु स्वामी आपल्या निश्चयावर ठाम होते. पण संन्यास धर्माची दीक्षा देणार कोण? ही दीक्षा देण्याचा अधिकार फक्त संन्याशालाच असतो. इतक्यात अकस्मात एक ब्राह्मण त्या ठिकाणी उपस्थित झाला, म्हणाला, मी काशीवरून येथे आलो आहे. स्वामींना संन्यास दीक्षा देण्याकरता माझे आगमन येथे झाले आहे. त्याचे हातून संन्यासविधी यथावत पार पडला. त्यानंतर ब्राह्मण तेथून तडक निघून नाहीसा झाला. त्याचा खूप शोध घेतला, परंतु तो आढळला नाही. प्रत्यक्ष शिवशंकरच स्वामींना संन्यास दीक्षा देण्याकरता आले असावे असे गावकऱ्यांना वाटले. शके 1775 पौष पंचमीला वयाच्या 37व्या वर्षी स्वामींनी संन्यास घेतला. सिद्धानंद असे नामकरण झाले. स्वामींचे लोकोद्धाराचे कार्य मोहपा गावात व आजूबाजूच्याही गावांमध्ये सतत सुरू होते. स्वामींच्या आशीर्वादामुळे अनेकांचे कल्याण झाले, अनेक लोकांचे दुःख निवारण झाले. लोक आपल्या समस्या भानगडी संकटे व्यथा घेऊन स्वामींकडे येत
स्वामी ती सर्व दूर करीत। त्यामुळे स्वामींवर लोकांची अपार श्रद्धा बसत चालली। मोप्याच्या परिसरात स्वामींची कीर्ती दूरवर पसरली। त्यांचा खूप मोठा भक्तगण निर्माण झाला। स्वामींच्या चरित्रात त्यांनी चमत्कार केल्याच्या अनेक घटना आहेत, पण त्या या ठिकाणी मी देत नाही। संतांच्या चरित्रात चमत्कारांचा फार मोठा भरणा असतो। मराठीतील आद्य चरित्रकार महिमट्ट यांच्या लीळाचरित्रापासून संत चरित्राची ही प्रथा अव्याहतपणे सुरू आहे। चमत्कारा वाचून संतांची चरित्रे जणू अळणीच होय अशी त्यांच्या चरित्र लेखकांची समजूत असावी। किंबहुना संतांनी केलेले चमत्कार हेच त्यांचे चरित्र होय अशीही या लेखकांची समजूत असावी। याही पुढे जाऊन बोलायचे झाल्यास, जो चमत्कार करीत नाही तो संतच नव्हे अशा विपरीत कल्पना या चरित्रकारांमुळे लोकात प्रसूत झालेल्या आपल्याला आढळतात। पण चमत्काराबद्दल जास्त चर्चा करण्याचे हे स्थळ नव्हे। पण येथे हे सांगणे अवश्य आहे की चमत्काराशिवायही संत असू शकतो। संत पण ही एक प्रवृत्ती आहे आणि संपूर्ण स्वार्थ त्याग आणि लोककल्याण ही त्या प्रवृत्तीची लक्षणे आहेत। संतांच्या संपूर्ण जीवनाला सामाजिक संदर्भ असतो। त्यांनी केलेल्यालाही सामाजिक संदर्भ असतो। परोपकार अथवा लोकांचे दुःख निवारण हे त्यामागचे उद्देश असतात। लोककल्याण हे त्यांच्या संपूर्ण जीवनाचेच ध्येय असते। त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील चमत्कारांकडे समाजहितकारक घटना म्हणूनच पाहावे लागेल। लोकांच्या व्यथावेदना व दुःख दूर करण्यासाठी लावायचा हातभार इत्यादी कितीतरी हेतू यामागे असतात। श्री तुकाराम स्वामींनी आपल्या दिव्यदृष्टीचा उपयोग सिद्धी किंवा चमत्कार दाखवण्याकडे केला नाही, तर भक्तजनांवर आलेल्या संकटांच्या निवारणार्थ करून त्या त्या भक्ताला त्यांनी ज्ञानवृष्टी दिली व सन्मार्गाकडे वळविले। जे केवळ बाह्य आवरणातच गुंतून पडतात त्यांना संतांच्या चमत्काराशिवाय दुसरे काहीच दिसत नाही। जे त्या चमत्कार सदृश अनुभवांच्या मुळाशी असलेल्या तात्विक अधिष्ठानाकडे किंवा मानवतेच्या प्रकाशाकडे पाहतात त्यांनाच अशा सत्पुरुषांच्या जीवनातल्या घटनांचे मर्म समजते व त्यांचा लोकहितकारक अन्वयार्थही लावता येतो। याप्रमाणे आयुष्यभर लोकोद्धाराचे व समाजसेवेचे कार्य केल्यानंतर एके दिवशी स्वामींना जाणीव झाली की आपले आयुष्य आता अंतिम टप्प्यात आले आहे। स्वामींनी समाधिस्थ होण्याचे ठरविले। 2 महिने अगोदर स्वामींनी आपण समाधिस्थ होणार ही बातमी भक्तगणांना सांगितली। भक्तगणाला फार वाईट वाटले। स्वामींना पोटशुळाची व्यथा होती। शेवटी ती असह्य झाली होती। लोकांनी डॉक्टर हकीम बोलाविले, परंतु स्वामींनी उपचार घेण्यास नकार दिला। ज्या ठिकाणी आमचा जन्म झाला त्याच ठिकाणी आमची समाधी करावी अशी इच्छा व्यक्त करून गुरुवार शके 1805 आश्विन शुद्ध तृतीया तारीख 4 ऑक्टोबर 1883 रोजी गोरज मुहूर्तावर वयाच्या 67व्या वर्षी स्वामींनी आपले इहलोकीचे वास्तव्य संपविले। स्वामींच्या वियोगाने काही दिवस त्यांच्या भक्तांचे कशातच लक्ष लागत नव्हते। ते सदैव त्यांच्या समाधीजवळ बसून त्यांची आठवण काढीत। त्यानंतर काही दिवसांनी भक्तांनी स्वामींच्या इच्छेनुसार
त्यांच्या समाधीस्थळी स्वामींचे व स्वामी ज्यांचे भक्त होते त्या प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधले. मोप्याला आज जे मंदिर दिसते ते हेच होय. या मंदिरात चैत्रात रामजन्मोत्सव तर आश्विनमध्ये महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव धडाक्यात साजरे होत असतात. स्वामींचा अधिकार फार मोठा होता. त्यांच्या थोरवीविषयी श्री गुलाबराव महाराज, संत विश्वनाथ महाराज, केशवदास महाराज, श्री यशवंत देव महाराज, श्री भालचंद्रनाथ महाराज इत्यादी साधू सत्पुरुषांनी आत्मभावपूर्वक गौरवाने लिहिले आहे. काहींनी स्वामींवर काव्य रचनाही केली आहे. अनेक भक्त मंडळींनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. स्वामींच्या कृपेची प्रचिती अजूनही येते अशी भक्तांची समजूत आहे. त्यामागे लोकांच्या मनात सात्विक वृत्तींचा प्रभाव निर्माण करण्यासाठी व परम कारुणिकतेने मनुष्य जीवाच्या उद्धार कार्यात स्वामींनी आपले जीवन व देह कणाकणाने झिजवला हे कारण आहे. स्वामींचे चरित्र थोडक्यात आपण या ठिकाणी पाहिले. ओळख संतांची या अभिनव कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता या संस्थेचे सर्व सदस्य व संयोजक श्री संतोषजी गोडबुले यांचे अभिनंदन करतो आणि या मालिके अंतर्गत मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.